नेहमी गणपतीच्या दर्शनासाठी आपण जेव्हा 10 दिवस फिरत असतो किंवा आपल्या घरातलं पण जेव्हा गणपती असतो, विसर्जनच्या वेळी खरोखर मन भरून येतं. आणि आज मी पुण्याच्या मिरवणुकांबद्दल नेहमी टीव्हीवर बघितलेलं आहे, ऐकून राहिलेलो आहे, तर आज खरोखर त्या मिरवणुका देखील बघायला आलेलो आहे. आता दर्शनं करत जाऊ, अनेक दर्शनं होतील मध्ये, मला वाटतं तसं दर्शनं पुढे करत जाऊ. त्या मी हे खरंच सांगितलेलं आहे की जेव्हा देवासमोर असतो तेव्हा माझ्या मनात काही नसतं, कारण जे मनात असतं ते देवाला नाहीतरी माहिती असतं. तर मी नुसतं हात जोडून नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेतो. नेहमी गणपतीच्या दर्शनासाठी आपण जेव्हा 10 दिवस फिरत असतो किंवा आपल्या घरातलं पण जेव्हा गणपती असतो, विसर्जनच्या वेळी खरोखर मन भरून येतं. आणि आज मी पुण्याच्या मिरवणुकांबद्दल नेहमी टीव्हीवर बघितलेलं आहे, ऐकून राहिलेलो आहे, तर आज खरोखर त्या मिरवणुका देखील बघायला आलेलो आहे. आता दर्शनं करत जाऊ, अनेक दर्शनं होतील मध्ये, मला वाटतं तसं दर्शनं पुढे करत जाऊ. त्या मी हे खरंच सांगितलेलं आहे की जेव्हा देवासमोर असतो तेव्हा माझ्या मनात काही नसतं, कारण जे मनात असतं ते देवाला नाहीतरी माहिती असतं. तर मी नुसतं हात जोडून नमस्कार करतो आणि आशीर्वाद घेतो.